मंडळी बिग बॉस मराठी तीनमधून या आठवड्यात एक धक्कादायक विविश झालंय ते म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेली नीता शेट्टी ही बिग बॉसच्या घराबाहेर गेली बिग बॉसचा हा निकाल सर्वच प्रेक्षकांसाठी धक्कादायक आहेत कारण नीता ही बिग बॉसच्या घरात नवीनच होती तिला अजून स्वतःला सिद्ध करण्याची पाहिजे तशी संधी मिळाली नव्हती आणि त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे वोटिंग ट्रेननुसार नीताला दादूसपेक्षा जास्त वोट मिळत असल्याचे दिसत होते तसेच नीता ही दादूसपेक्षा चांगली आणि फेअर खेळत होती उलट मीराही नीथासोबत अनफेअर खेळल्याचं दिसलं त्यामुळेच नीथाला बाहेर काढल्याने प्रेक्षकांना सुद्धा धक्का बसलाय तर अगोदर आदिश वैद्य आणि आता निथा या दोघांचंही एविक्शन खूप शॉकिंग आहेत आणि दोघंही वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेले चांगले स्पर्धक होते पण दोघांनाही बिग बॉसच्या घरात स्वतःला सिद्ध करण्याची पाहिजे तशी संधी मिळाली नाही दोघांनाही फार कमी दिवसातच बाहेर काढण्यात आलं त्यामुळेच आता अनेक प्रेक्षकांनी बिग बॉसवर अनफेअर असल्याचा आरोप केला आहे अनेक प्रेक्षकांनी असंही म्हटलंय की जर वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेल्या स्पर्धकांना लवकरच बाहेर काढायचे आहेत तर मग त्यांना बिग बॉसच्या घरात प्रवेश देताच कशाला असाही प्रश्न अनेक प्रेक्षकांनी केला आहे तर मंडळी आता नीता शेट्टी ही बिग बॉसच्या घराबाहेर गेली पण तुम्हाला काय वाटतं बिग बॉसचा तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय खरंच अनफेअर आहे का आणि तुमच्या मते नीताच्या जागेवर कोणता सदस्य घराबाहेर जायला हवा होता तेही व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा